सोलापूर पुणे महामार्गावर भादलवाडी गावाच्या हद्दीत कंटेनर आणि स्विफ्ट कारच्या जोरदार धडकेमध्ये झालेल्या अपघातामध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून यांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन कर्मचारी गंभीर जखमी झालेत. कंटेनर आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत. हा भीषण अपघात पुणे सोलापूर महामार्गावर भादलवाडी गावाच्या हद्दीत बिल्ड कंपनीच्या मटेरियल गेट समोर बुधवारी सकाळी 7:30 सुमारास घडलाय. उमेश श्रीकृष्ण वैद्य वय 47 राहणार आदित्यनगर विजापूर रोड सोलापूर असं अपघातात मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीचं नाव तर राजकुमार श्रीपती वाघमारे वय 62 स्विफ्ट चालक प्रफुल्ल रमेश क्षीरसागर हे गंभीर जखमी झालेत. पिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याकडून सोलापूरकडे कंटेनर क्रमांक MH4JK4405 हा भरधाव वेगाने जात होता. भादलवाडी येथे आल्यानंतर तो कंटेनर दुभाजकामधून बिल्ड कंपनीकडे जात असताना सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या स्विफ्ट कार क्रमांक MH13BQ0097 जोरदार धडक बसली आणि यामध्ये डोक्याला जबर मार लागल्यानं स्विफ्ट कारमधील उमेश वैद्य याचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीर जखमी झालेत. मृत वैद्य हे सोलापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत होते. अपघातग्रस्त कंटेनर चालक फरार असून त्याच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहनांना खूप वेग प्राप्त झालाय अशा अपघातांची भर पडतीये. सदर अपघाताचं वृत्त समजताच भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पुढील तपास सहाय्यक फौजदार केशव वारघड करीत आहेत.